नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे नवरात्रीचा सातवा दिवस, रंग आहे भगवा। आज सातव्या माळेला कडकने बनवून देवीला अर्पण करतात। तर कडकने कशा बनवायच्या आणि त्यासाठी लागणारं साहित्य थोडक्यात काय आहे ते मी तुम्हाला दाखवते। कडकने तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे, हळद, मीठ, एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा। तर हे पीठ एकदम आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे, जेणेकरून कडकण्या कडक होतील आणि लवकर कडक तेलामध्ये आपल्याला कडकण्या तळायच्या आहेत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। ताट घेतलेलं आहे भाकरी करायचं मी, चपात्याचं पीठ मळण्यासाठी आपण ताट घेतो, ते ताट घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकूया गव्हाचं पीठ, मैदा, चवीनुसार मीठ, एक चम्मच हळद। आता आपण हे सगळं पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे। पातळ पीठ मळायचं नाहीतर कडकने कडक होत नाहीत आणि एकदम नरम पडतात। आपल्याला ते माळ्याला बांधायच्यात। घट्ट असं आपण हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे घट्टच मळायचं आहे पीठ। थोडं थोडं पाणी घेऊन, जास्त पाणी टाकलं तर जास्तच पातळ होईल, म्हणून थोडं थोडं पाणी घेऊन आपण मिक्स करून घ्यायचं आहे। खूप घट्ट एका हाताने मी मिक्स करून घेतलंय, दोन्ही हाताने आपण मस्त आता मळून घ्यायचं आहे पीठ घट्ट असं। हे बघा, अशा प्रकारे मळायचं आहे पीठ। हे बघा, दोन्ही हाताने असं आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। एका हाताने एवढं पीठ चुरलं जात नाही, म्हणून दोन्ही हाताने घट्ट पीठ मळून घेतलं की पुऱ्या पण अशा छान होतात आणि कडकण्या पण छान होतात। पुऱ्या पण पुऱ्याला पण आपण असंच अशाच प्रकारे पीठ मळायचं असतं। हे बघा, तर आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। बघा, एकदम कडक आणि असं मळलेलं आहे पीठ मी हे। आता हे 5 मिनटं आपण मुरू देऊया, तोपर्यंत तेल गरम करायला ठेवूया। तेल पण एकदम कडक झालं की कडकण्या पण खूप मस्त तळल्या जातात। तेल मस्त आपलं बघा उकळत आहे आणि कडक तापलेलं आहे। आता आपण कडकण्या बनवायला घेऊया। ह्या वाटीमध्ये मी तेल घेतलेलं आहे, आपण तेलामध्ये बनवणार आहोत। तेलाचा हात घेऊन छोटे छोटे गोळे घ्यायचे असे। प्रकारे मी गोळा तयार केलेला आहे। थोडंसं तेल घ्यायचं आणि पळपुटावरती लावायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पुऱ्या लाटता येतात। पिठानी जर आपण पुऱ्या किंवा अशा कडकने आपण जर पिठानी जर लाटल्या तर सगळं पीठ तेलामध्ये उतरतं आणि तेल पण खराब होतं। त्याच्यामुळे आपण थोडं थोडं तेल घेऊन अशा प्रकारे पुऱ्या ह्या लाटून घ्यायच्यात। हे बघा, गोल अशी आपली ही पुरी लाटून झालेली आहे। आता ह्याला चाकू घेऊन अशा चिरा मारायच्या चारी बाजूला। आता काय प्रथा आहे मला माहीत नाही, जसं लहानपणापासून आईच्या हातचं बघत आली आहे मी, आई कशी बनवते आणि कसं कसं करतात, त्याच्यामुळे मला माहिती आहे। पण ह्याचं प्रथा काय आहे, रहस्य काय आहे, मला काहीच माहीत नाही आहे। आणि माझा पण 9 दिवसाचा उपास असतो। आजच्या 7व्या माळ्याला कडकने बनवायचं हे माहीत आहे। आज आईने सांगितलं आज कडकने बनवायच्यात, बनवून घे, म्हणून मी बनवायला घेतलेले आहेत। हे बघा, असं चारी बाजूनी आपण कट करून घेतलेलं आहे। आता ही ते आई बोलते असं तीन होल करायचे आणि हे आपण कडक चाललेलं आहे तेल चांगलं असं पकडून तेलामध्ये टाकायचं आहे आणि एकदम कडक असं तळून घ्यायचं आहे।
बघा मस्त तेलामध्ये खरपूस आणि कलर चेंज झालेला आहे आणि कडक झालेली आहे आपली ही कडकणी तयार झालेली आहे। अशा प्रकारे तुम्हाला अजून एक मी बनवून दाखवते। 9 करायचे आहेत कडकण्या 9 दिवसाच्या आणि एक 10वी दसऱ्याची, तर ती ही एक झालेली आहे तयार। टिश्यू पेपरवरती टाकते मी म्हणजे सगळं तेल शोषून निघतं। आता मी दुसरी तुम्हाला कशी बनवायची दाखवते। हे बघा गोळा मी एक बनवून घेतलेला आहे। तेल घ्यायचं, दुसऱ्या वेळेस तुम्हाला अजून सांगते मी। पळपुटावर तेल टाकायचं आणि ह्या गोळ्याला पण असं तेल लावून घ्यायचं आणि याची पुरी लाटून घ्यायची। परत एकदा तुम्हाला दाखवते, गोळा बनवून घेतलेला आहे, गोळ्याची पुरी बनवून घेतलेली आहे। आता ह्याला असं चारी बाजूनी चाकूनी कट करायचं। कोणी कोणी काय करतं असं क्रॉसमध्ये काढून मधलं पीठ पण काढून घेतं, पण ते वेस्ट होतं आहे त्याच्यामुळे मी नाही काढत। चारी बाजूला अशा चिरा काढून घ्यायच्या। चिरा काढून घेतलेले आहेत मी। आता हे असे गोल तयार करायचे ह्याच्यामध्ये आणि तळून काढायचे। कडक तेलामध्येच कडकण्या आपल्या चांगल्या तयार होतात बरं का। ह्याला जास्त उशीर लागत नाही। तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही भाजीसोबत बनवून तुम्ही पण खाऊ शकता। मटर पनीर किंवा बटाटा वटाणा फ्लावरची भाजी अशा कुठल्याही भाज्या बनवून तुम्ही अशा पुऱ्या बनवून अशा प्रकारे तुम्ही त्याच्याबरोबर खाऊसुद्धा शकता। खूप चांगलं आणि टेस्टी लागतं हळद मिठाने। हे बघा जास्त वेळ लागत नाही। हे बघा लगेच आपली ही पुरी तयार आहे म्हणजे कडकणी तयार आहे। आता मी टिश्यू पेपरवरती काढून घेते आणि अशा प्रकारे सगळ्या कडकण्या बनवून घेते। मैत्रिणींनो आपल्या बघा कडकण्या तयार झालेल्या आहेत। आता हे माझं पीठ उरलेलं आहे। तर मुलं बोलली मम्मी तू आज कडकणे बनवणार आहेस तर पुऱ्या पण तशाच बनव, आणि त्या पुऱ्यांसोबत मुलांना खायचं होतं मटर पनीर। मी मटर पनीरची भाजी बनवलेली आहे तुम्हाला दाखवते। आता ही पुरी बघा कशी मस्त बनते आपली। अशी लाटून घ्यायची मस्त गोल। तेल कडकच चांगलं तापलेलं आहे आपलं। बघा गोल अशी मस्त मी पुरी लाटून घेतलेली आहे। आता कडक तेलामध्ये तळायला टाकते। कडक तेलामध्येच आपली ही पुरी मस्त तळून होणार आहे। हे बघा बघा कशी मस्त फुगलेली आहे बघा, आणि खूप भारी ह्याच्या पुऱ्या लागतात। तर मी केव्हा असं बनवलं तर मुलांना खूप आवडतं। मटर पनीरची भाजी बनवलेली आहे फ्लावर वाटाण्याच्या भाजीसोबत वगैरे, खूप छान लागते। हे बघा मस्त आपली ही पुरी तयार आहे। गॅस मी थोडा कमी करते आणि खूप नितळून अशी ही पुरी काढून घेते। बघा पूर्ण नितळलेली आहे पुरी मी आता प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा अशाच प्रकारे दुसरी पण पुरी मी काढलेली आहे। हे बघा मैत्रिणींनो खूप मस्त पुऱ्या होतात आणि खायला पण खूप भारी लागतात। त्याच्यासोबत भात आणि मटर पनीरची भाजी बनवलेली आहे। बघा मटर पनीरची भाजीची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनेलला आहे। जे कोणी चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। हे बघा आणि कडकण्या पण मी बनवलेल्या आहेत। आता पुढे दाखवते तुम्हाला ह्याची माळ कशी तयार करायची आणि देवीला अर्पण करायची। मी तुम्हाला दाखवते पुढचं सगळं काय आहे ते। मैत्रिणींनो तुम्हाला कडकण्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि जे कोणी चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपीसहित। थँक्यू। आता ह्याची आपल्याला माळा तयार करायची आहे देवीला अर्पण करण्यासाठी। ती माळा कशी तयार करायची ते मी तुम्हाला दाखवते। बघा मी तुम्हाला दाखवते कशी माळा तयार करायची। हा मी एक धागा घेतलेला आहे, जाड आहे धागा। आता हे कडकणी घ्यायची आणि ह्याच्या आतून आपण धागा काढायचा आणि ह्याला गाठ मारायची। दोन गाठी मारायच्या म्हणजे निसटणार नाही। हे बघा अशी बांधलेली आहे।
आता ही ठेवून एका साइडला ही दुसरी कडकणी घ्यायची, चाट मध्ये टाकायचं आणि हे असं टाकून परत ह्याच ह्याच्यातून काढायचं असं बाजूला। आणि बघा अशा प्रकारे ही अशी पूर्ण आपल्याला माळ तयार करून घ्यायची आहे, अशी माळ बनवून आपण देवीला अर्पण करणार आहोत। हे बघा आपली ही माळा तयार झालेली आहे, आता आपण देवीला अर्पण करूया। गाठ बांधून घेतलेली आहे, आता ही देवीला मी माळा अर्पण केलेली आहे। अशी ही माळा तयार करतात आणि कडकण्याची माळ सातव्या दिवशी देवीला अर्पण करतात। बघा घट पण खूप छान आलेला आहे, मस्त एकदम। आता मी देवीला आरती अगरबत्ती लावून पूजा करून घेते। सगळ्यांनी देवीचं दर्शन घ्या। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। रोज सकाळ संध्याकाळ देवीला पाणी वाहून हळद कुंकू वाहून आरती अगरबत्ती लावून पूजा करते। आई राजा उदय उदय येडस्वरीचा उदय उदय बोल भवानी माता की जय।